आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. शिमला मिरचीची भाजी म्हटलं की नाकं मुरडली जातात, पण आज आपण शिमला मिरचीची भाजी चनापीठामध्ये शिजवून करतो आहे, खूप छान होते. तर शिमला मिरच्या चांगल्या धुवून घ्यायच्या, बारीक कापून घ्यायची. तव्यावरती मस्त अर्धा कप बेसन पीठ, मंद आचेवरती खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं. थोडा वेळ लागतो, पण मंद आचेवरच बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं. जेवढी आपल्याकडे शिमला मिरची आहे त्याच्या अर्ध बेसन पीठ घ्यायचं, चनापीठ म्हणू शकता तुम्ही. मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं. पीठ भाजलंय की नाही हे त्याच्या वासावरून कळतं, छान असा वास दरवळतो घरामध्ये. तर मस्त असं पीठ आपलं भाजून झालेलं आहे. 6 मिनिट मला हे पीठ भाजायला लागलेले आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये तेल तापलं की 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं, हिंग घालायचा 2 चिमूट. खूप छान भाजी होते ही, डब्यासाठी उत्तम पर्याय आहे. 1 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेत, 4-5 लसूण पाकळ्या बारीक कापून घातल्यात, ठेचून घातल्या तरी चालतील. 1 छोटा कांदा कापून तो देखील थोडासा परतून घ्यायचा. आता पावडर मसाल्यांमध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट घातलंय, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, आणि 1 छोटा चमचा धना पावडर घातलेली आहे. 1 छोटा चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा, 1 छोटा चमचा बडीशेप घातलेली आहे. फोडणीला मंदाचेवरती थोडंसं मिक्स करून घ्यायचं, 1 चमचाभर कसुरी मेथी ती देखील चोळून घालायची. 1/2 मिनिट फोडणी चांगली परतून घ्यायची. आता आपण ज्या शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालून घेऊयात. शिमला मिरचीला या फोडणीवरती चांगलं पसरून घ्यायचं, आणि शिमला मिरचीसाठी चवीनुसार मीठ घालायचं. मीठ आणि जो आपला फोडणीतला कांदा आहे त्याच्यामुळे ही भाजी ओलसर होते. त्याच्यासाठी झाकण ठेवायचं, गॅस आपला मंदच आहे. मंदाच्यावरती 3 मिनिट झाकण ठेवून वाफून घ्यायची भाजी. आता ही भाजी छान अशी ओलसर झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. कांद्यामुळे आणि आपण जे मीठ घातलं त्याच्यामुळे या भाजीला पाणी सुटतं, पाणी या भाजीमध्ये बिलकुल घालायचं नाही. भाजी चांगली ओलसर झालेली आहे, शिमला मिरची अर्धवट शिजलेली आहे. आता या स्टेजला आपण जे चनापीठ भाजून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं, आणि या पिठापुरतंच मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे, कारण आपण भाजीला अगोदर मीठ घातलेलं आहे. आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. हे जे पीठ आहे हे या भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. आता या पिठामध्येच मिक्स करायच्या अगोदर आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालूयात. बेसन पिठामध्ये कोथिंबीर खूप छान लागते. कसुरी मेथी, ओवा, बडीशेप, हिंग या सर्व साहित्याने भाजीला एक छान अशी मस्त चव येते. झाकण ठेवून 2-3 मिनिट भाजीला चांगलं वाफवून घेतलं. आता तुम्ही बघताय बेसन पिठामुळे भाजी जरा सुकी झालेली आहे, आणि पीठ चांगलं शिजलं पाहिजे. त्याच्यासाठी खूप महत्त्वाची टीप आहे, येथे पाण्याचा हपका मारायचा आहे, शिपका बोलू शकता. म्हणजेच पोहे खायचे जे चमचे आहेत 2 चमचे तेवढं पाणी तरी या भाजीवरती आपण शिंपडलेलं आहे. झाकण ठेवायचं. सकाळी सकाळी डब्यासाठी मी भाजी बनवती, बाजूला चहा देखील उकळतोय. तर मस्त झाकण ठेवून 3 मिनिटानंतर मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. भरपूर कोथिंबीर घालायची, आणि मस्त ही कोथिंबीर काळी पडू नये म्हणून पुन्हा या भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची, आणि झटपट अशी खूप चवीला अतिशय उत्कृष्ट शिमला मिरचीची भाजी कधीच न खाणारे अशा पद्धतीने बेसन पीठ घालून केलेली ही शिमला मिरचीची बेसन पीठ शिमला मिरचीची भाजी नक्की चवीने खातील, खूपच छान होते, चवीलाही उत्तम लागते. नक्कीच एकदा करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद.